पुणे महानगरपालिकेत अधिकाऱ्यांचे वाहन चालक बनलेत पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची डोकेदुखी. पुणे महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी आमच्या पोलीसनामाने या संदर्भात एक वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी अशा मद्यपींना वचक बसण्यासाठी कारवाईचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले होते. मात्र सुरक्षा रक्षकांना अधिकाऱ्यांच्या वाहन चालकांकडून आरेरावीची भाषा वापरली जाते. आज पुन्हा सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांनी या संदर्भात पाहणी केली असता दारूच्या बाटल्या पालिकेच्या आवारात पडलेल्या दिसून आल्या. या संदर्भात पालिकेच्या सुरक्षा अधिकारी यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांच्या वाहन चालकांकडून आरेरावी केली जात असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आता पालिकाऱ्यांचे वाहन चालक हे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची डोकेदुखी बनलं असल्याचं दिसून येते. अशा मद्यपींना आळा घालण्यासाठी पुणे पालिका आयुक्त काय पावलं उचलणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे.